बातमी जालन्यामधून आहे। जालना शहरातील औद्योगिक वसाहतीमधील गजकेसरी स्टील या कंपनीत सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली। कंपनीमध्ये असलेला वायररूप आणि भंगारवरती भट्टीमधून पडलेलं द्रवरूप यामुळे लोखंड पडल्यानं ही भीषण आग लागलेली आहे। पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे आग वाढतच गेली। दरम्यान कंपनी व्यवस्थापकानं अग्निशमन दलाच्या गाडीला प्राचारण केलं। जवानांना आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं, परंतु तोपर्यंत आगीनं रौद्ररूप धारण केलेलं होतं, यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दरम्यान आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे।